बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। संगमनेर तालुक्यातील मुळा नदी व कच नदी या नद्यांमधून राजरोस हा वाळूचा उपसा शासनाचा लाखोंचा महसूल बुडून होत असल्याने हा वाळू उपसा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वाळूच्या या वाहनांनी तालुक्यातील घारगाव ते अकलापूर या रोडची पूर्णपणे चाळणी केली आहे। त्याच पद्धतीने संगमेश्वर तालुक्याच्या पठार भागात वाळू तस्करांची मजुरी एवढी वाढली आहे की कोणी वाहने हळू चालवा असे बोलले तरी अरेरावीची भाषा वापरतात। येते त्यामुळे वाळू माफियांना घाबरून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। रोडने शेतकऱ्यांची लहान लहान मुले खेळत असतात। उद्या वाहूच्या ट्रॅक खाली येऊन कोणाचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार असा प्रश्न आता शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला आहे। आता तरी संगमनेरचे महसूल प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। आणि घारगाव पठार भाग हा पूर्णपणे शेतकऱ्यांचा वर्ग आहे। तर मोला खोरे असं कस नदी असं याच्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो, रात्रंदिवस वाळू उपसा होतो, पण याच्याकडे शासकीय कोणी लक्ष देत नाही। आणि जे काही वाळू तस्कर आहे तर यांची राजद्रोसपणे वाळू वाहतात। कुणी जर यांना बोलला गाडी हळू चालवा तर हे दादागिरीने बोलतात का आम्ही रोड टॅक्स भरतोय, रोड टॅक्स भरतोय, आम्ही गाडी हळू चालवणार नाही। त्यांची दादागिरी, त्यांना दोन नंबरने पैसे भेटतात। म्हणजे हे कोणाच्या बी म्हणून किंवा गाडी घालाय कधी बी तयार असतात। त्यांना वारंवार सांगून पाहिलं आम्ही गाडी हळूच चालवा, तू गाडी पण हळू चालवत नाही। आणि गाडी जर हळू चालवा बोललो तर त्यांची अधिकाऱ्याची भाषा असते, त्यामुळे यांच्या विरोधात कुणी बोलायला तयार होत नाही। ही वाळू जवळपास 70-80% बोललं तरी चालेल, ही पुणे जिल्ह्यात जाते। घारगावची नगर जिल्ह्याची वाळू ही पुणे जिल्ह्यात जात असते। तुम्हाला काय माहिती नसेल, हा प्रश्न विचारणं तुम्हाला पण चुकीचं आहे, पण तरी मला एक सांगा किती या वाळूला एका डंपरला किती पैसे भेटत असतील? हे आता एका डंपरला ते काही सांगता येणार नाही आपल्याला, तरी पण एका डंपरला 6 ब्रासचा 4 ब्रासचा जर डंपर असेल तर तिकडं 5000 रुपये ब्रास प्रमाणे त्यांना गाडीला पैसे भेटतात, 5000-7000-8000 रुपये असे। बरं, आता संगमनेरचे आपले तहसीलदार आहेत, त्यांना ठीक झाले, काय आव्हान करा त्यांना, काय मागणी करा? त्यांना आव्हान एवढंच आहे, लवकरात लवकर ही वाळू उपसा बंद व्हावा। त्यांना वारंवार बाकीच्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे का हा वाळू उपसा लवकरात लवकर तुम्ही बंद करा, पण ते बंद करण्याचं काही मनस्थिती नाहीये। त्यामुळं हा वाळू उपसा जर लवकरात लवकर नाही थांबला, निस्ता शेळकेवाडी असल, आकलापूर असल, या रस्ते शेळकेवाडी आकलापूर या रस्त्याची इतकी दूर अवस्था आहे का अक्षरशः चाळण करून ठेवलेली। यांच्याबरोबर कुणी बोललं का यांनी काय ना ह्याना त्या कारणानं त्याची समोर त्याची बांडी पाडणं यांची राजेशाही थाड यांचा। बरं, काय वाटतं? ताज्या व महत्वाच्या